नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी बघा. महाराष्ट्रामध्ये घेतला ऐतिहासिक निर्णय, माननीय शरद पवार साहेब यांचा शपथविधी होणार. बघा, या संदर्भात तारीखसुद्धा ठरवण्यात आलेली आहे. कशाप्रकारचे हे तीन मोठे निर्णय आहे याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, आणि टोटल सपोर्ट या चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरच्या सबस्क्राईबवर क्लिक करून समोरील बेलवरसुद्धा क्लिक करा, जेणेकरून असे नवनवीन आणि व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी आणि दररोज बघायला मिळतील. तर चला, काय आहेत निर्णय, सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी बघा. माननीय शरद पवार साहेब यांचा शपथविधी होणार. महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक निर्णय, काय आहे बातमी याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण व्हिडिओ पूर्ण पहा, आणि आपणा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा, कारण तुमचे लाईक हेच आमच्या मेहनतीचं फळ आणि प्रोत्साहन असते. तर बघा, हा ऐतिहासिक निर्णय आपण सविस्तर जाणून घेऊया. तत्पूर्वी बघा, एक मोठी खुशखबर सुद्धा आलेली आहे. कोरोनावरच्या ऑक्सफर्डच्या लसीचे परिणाम जाहीर करण्यात आलेले आहे, आणि हे सर्वात मोठं यश आहे. भारतासाठी सुद्धा ही मोठी आनंदाची बातमी आहे. अशा प्रकारे बघा, जगातील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे कोरोनावरील लस शोधण्याचे प्रयत्न जगात सुरू असताना त्यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठानं आघाडी घेतल्याचं दिसत आहे. ऑक्सफर्डनं तयार केलेली लस सुरक्षित असल्याचं मानवी चाचण्यांमधून समोर आलं आहे. ऑक्सफर्डनं तयार केलेली लस ही पूर्णपणे यशस्वी ठरल्यास त्याचा मोठा फायदा भारताला होईल. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीनं ॲस्ट्राझिनिको कंपनीनं कोविड-19 लस तयार केली आहे. ॲस्ट्राझिनिको या कंपनीनं या लसीसाठी परवानगी देखील मिळवली आहे. या लसीचं उत्पादन भारतात सुरू झालं आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या लसीचं उत्पादन करत आहे. त्यानंतर बघा, दुसरी महत्वाची आणि मोठी बातमी बघा. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार उपस्थित. बघा, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. येत्या 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह निवडक 300 जणांना निमंत्रण पाठवण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नाव आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कोरोनाचे संकट असताना अयोध्येमध्ये राम मंदिर भूमिपूजन सोहळा होत असल्याने रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर बघा, तिसरी महत्वाची आणि मोठी बातमी, माननीय शरद पवार साहेब यांचा शपथविधी होणार या तारखेला. तर बघा, येत्या 22 जुलै रोजी राज्यसभेत नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांच्या शपथविधी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यसभेच्या चेंबरमध्ये होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यासाठी 61 सदस्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण लक्षात घेऊन या कार्यक्रमादरम्यान योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता यावे यासाठी पहिल्यांदाच शपथविधी सोहळा सभागृहाच्या चेंबरमध्ये इंटरसेशन पिरियड दरम्यान पार पडेल. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 20 राज्यातील 61 सदस्य राज्यसभेवर निवडून गेले होते. महाराष्ट्रामधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजप नेते उदयनराजे भोसले, भागवत कराड हे 22 तारखेला शपथ घेणार आहेत.